ते आहे ती म्हणजे पुण्यातून काँग्रेस भवन तोडफोड प्रकरणाचे पडसाद पाहायला मिळतात. काँग्रेस भवन इथल्या बॅनरवर थोपटेंच्या फोटोला काळं फासण्यात आलेलं आहे. संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी काल काँग्रेस भवनामध्ये तोडफोड केली आणि त्यानंतर आता पुण्यातलं हे नवीन प्रकरण समोर येत आहे. काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी संग्राम थोपटेंच्या फोटोला काळं फासलंय. आताची सगळ्यात मोठी आपण बातमी पाहतो ती म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संग्राम थोपटेंच्या फोटोला काळं फासलेलं आहे. काल आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातलं काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसून त्यांनी तोडफोड केली आणि त्यानंतर आताची मोठी बातमी ती म्हणजे काँग्रेस भवन इथल्या बॅनरवर थोपटेंच्या फोटोला काळं फासण्यात आलेलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर अनेक आमदार ज्यांना मंत्रिपदाची आशा होती ते नाराज झाले आणि नाराजीचं सगळं परिवर्तन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होताना पाहायला मिळतं. अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अमोल, काय नेमका हा सगळा प्रकार घडलेला आहे, काय चित्र आहे त्या ठिकाणी? ज्ञानेश्वर, काल जी तोडफोड काँग्रेस भवनमध्ये झालेली होती त्याचे पडसाद हे म्हणावे लागतील. काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनी येऊन आज काही वेळापूर्वी जो फ्लेक्स या काँग्रेस भवनाच्या आवारात लागलेला आहे, निवडणुकीनंतर जे आमदार पुणे जिल्ह्यातून निवडून आलेले होते त्यांचे फोटो या बॅनरवर होते आणि संग्राम थोपटे यांचा फोटो देखील होता आणि त्याच फोटोला काळं फासलेलं आहे या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी. काल ज्या पद्धतीने संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनमध्ये जो राडा घातलेला होता त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते, संतप्त झालेले होते आणि त्याचीच प्रचिती आता दिसून आली आहे. जो फ्लेक्स आहे त्याच्यावरचा जो संग्राम थोपटेचा जो फोटो आहे त्याच्यावरती काळं फासण्यात आला. धन्यवाद अमोल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आपण पाहतोय काँग्रेस भवन इथल्या बॅनरवर संग्राम थोपटेंचा फोटो होता आणि त्या फोटोला काळं फासण्यात आलेलं आहे. काँग्रेस भवनमध्ये काल तोडफोड करण्यात आली आणि त्याचे पडसाद आज पाहायला मिळत आहेत. पुण्यातल्या शिवाजीनगर इथल्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसून थोपटेंच्या समर्थकांनी खुर्च्यांनी टेबलची तोडफोड केली आणि त्यानंतर आता थोपटेंच्या फोटोला काळं फासण्यात येत आहे.